थेट पवारांना भेटणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कोण? निंबाळकरांच्या पाठीमागं कोणाची ताकद उभी आहे? प्रतिस्पर्धी उमेदवारानंच दिलं खासदार निंबाळकरांना निवडून आणण्याचं आश्वासन. यावेळी निंबाळकर बाजी मारणार का मोहिते पाटील बाजी पलटवणार? आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2019 निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचं निशाण फडकवलं होतं. आक्रमक वक्तृत्वशैलीनं खासदार निंबाळकर ओळखले जातात. मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केलंय. पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जाते. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. 2019 निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत असलेले मोहिते पाटील घराण्यातील भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तत्कालीन परिस्थितीत अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याची साथ मिळाल्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र आता मोहिते पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्यानं निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच प्रसंग निर्माण झालाय. असे असतानाही आपल्या कामाच्या बळावर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत लढण्यासाठी मोर्चा बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघात बेरजेचं राजकारण करीत मोहिते पाटलांच्या विरोधकांची मोड बांधायला सुरुवात केली. यामध्ये माड्याचे शिंदेबंधू करमाळ्यातील बागल गटाचा पाठिंबा मिळवण्यात नाईक निंबाळकर यशस्वी ठरत आहेत. विशेष म्हणजे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी गेल्या लोकसभेला निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता त्यांची शिंदेबंधूंची निंबाळकरांना निवडून आणण्याकरता समर्थन दिलंय. त्यातच आमदार बबनराव शिंदे यांनी खासदार निंबाळकरांना 2 लाखांचं लीड देण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडून येण्याचा मार्ग सुकर झालाय.